महाराष्ट्र राजकीयालु उत्कंठ रेपुतున్నాయి राजीनामाकु सिद्धमनि उद्धव ठाकरे तेलिपारु शिवसेनदि एप्पुडु हिंदुत्व निनादमेननि शिवसेननु हिंदुत्वान्नि एवरु वेरु चेयलेरनि तेलिपारु तिसुरा शिवसेना बाळासाहेबांच्या नंतरची शिवसेना होती आणि त्याच्यानंतरची आतापर्यंतची वाटचाल म्हणजे मग मी आता गेली 2.5 वर्ष मी स्वतः मुख्यमंत्री आहे माझ्या सोबत पहिल्या आणि आताच्या मंत्रिमंडळातले जे काही सहकारी आहेत ते सुद्धा त्याच बाळासाहेबांच्या शिवसेनेतले सहकारी आहेत म्हणजेच काय की पहिल्या प्रथम शिवसेना हिंदुत्व शिवसेना कोणाची शिवसेनेने हिंदुत्व सोडले का शिवसेनेने बाळासाहेबांची राहिली नाही का मग आम्हाला ती बाळासाहेबांची शिवसेना पाहिजे व मधल्या काळामध्ये जे काही सगळं मिळालं ते बाळासाहेबांनंतरच्या शिवसेनेने दिलं हे मी म्हणेन कृपा करून लक्षात ठेवा मग आता मुद्दा काय आहे राज्यामध्ये काय चाललेले आहे आपल्याला सर्वांना कल्पना आहे की शिवसेनेचे काही आमदार गायब अमुक गायब तमुक गायब गेले कुठे पहिले सुरतला गेले त्याच्यानंतर आता म्हणतात गुवाहाटीला गेले आता त्यातल्या काही आमदारांचे आपल्याला फोन आहेत ती झाले ती सुद्धा शिवसेना बाळासाहेबांच्या नंतरची शिवसेना होती आणि त्याच्यानंतरची आतापर्यंतची वाटचाल म्हणजे मग मी आता गेली 2.5 वर्ष मी स्वतः मुख्यमंत्री आहे माझ्यासोबत पहिल्या आणि आत्ताच्या मंत्रिमंडळातले जे काही सहकारी आहेत ते सुद्धा त्याच बाळासाहेबांच्या शिवसेनेतले सहकारी आहेत म्हणजेच काय की पहिल्या प्रथम शिवसेना हिंदुत्व शिवसेना कोणाची शिवसेनेने हिंदुत्व सोडले का शिवसेनेने बाळासाहेबांची राहिली नाही का मग आम्हाला ती बाळासाहेबांची शिवसेना पाहिजे मग मधल्या काळामध्ये जे काही सगळं मिळालं ते बाळासाहेबांनंतरच्या शिवसेनेने दिलं हे मी म्हणेन कृपा करून लक्षात ठेवा मग आता मुद्दा काय आहे की सध्या राज्यामध्ये काय चाललेलं आहे आपल्याला सर्वांना कल्पना आहे की शिवसेनेचे काही आमदार गायब अमुक गायब तमुक गायब गेले कुठे पहिले सुरतला गेले त्याच्यानंतर आता म्हणतात गुवाहाटीला गेले आता त्यातल्या काही आमदारांचे आपल्याला फोन येत आहेत आम्हाला इकडे आणले गेले आम्हाला परत यायचं आहे आपल्यामध्ये इथे असलेल्या आमदारांना काही फोन येत आहेत मला त्याच्यामध्ये जायचंच नाही आहे हे जे माझं मनोगत आहे ती मी अवघ्या 5 मिनिटात संपवणार आहे आणि ते एवढ्यासाठी की काल परवा जी आपली एक निवडणूक झाली विधान परिषदेची त्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आदल्या दिवशी हॉटेलमध्ये सगळे आपले आमदार होते मी तिकडे गेलो आणि म्हटली काय परिस्थिती ही कोणती लोकशाही ज्यांना आपण आपलं मानतो शिवसैनिक मरवर मारतात राबतात निवडून देतात जनतासुद्धा शिवसेनेच्या विचारावरती विश्वास ठेवून त्यांना निवडून देते आणि आपली माणसं ह्यांनासुद्धा आपल्याला एकत्र ठेवावं लागतात का अरे हा कुठे गेला बघा तो कुठे गेला बघा मग मध्येच कोणतरी गायब होतो कुठे गेला होता नाही मी जरा बाथरूमला गेलो होतो म्हणजे बाथरूमला गेला तरी संशय म्हणजे बाथरूमला म्हणजे असं म्हणतात की शंका ठीक आहे पण लघु शंकेला गेला तरी शंका ही कुठली लोकशाही ही अशी लोकशाही काय मला आवडणारी आणि पटणार नाही आणि मला वाटतं बाळासाहेबांनाही पटत नव्हतं आणि आपल्यालाही पटणार नाहीये मला एक मुद्दा काय सांगायचा आहे की मला कशाचाही अनुभव नसताना झाले ती सुद्धा शिवसेना महाराष्ट्र राजकीयालु उत्कंठ रेपुतున్నాయి राजीनामाकु सिद्धमनी उद्धव ठाकरे तेलिपारु नदि एप्पुडु हिंदुत्व निनादमेनन्नारु शिवसेननी हिंदुत्वान्नि एवरु वेरु चेयलेरनि तेलिपारु ఎమ్మెల్యేలు ఒక్కరైనా తాను ముఖ్యమంత్రి ఉండొద్దని అంటే రాజీనామా చేయడానికి సిద్ధంగా ఉన్నానని మహారాష్ట్ర సీఎం ఉద్ధవ్ ఠాక్రే అన్నారు తన తర్వాత శివ సైనికుడు ముఖ్యమంత్రి అయితే సంతోషిస్తానన్నాడు తిరుగుబాటు ఎమ్మెల్యేల పట్ల ఆగ్రహాన్ని వ్యక్తం చేసిన ఉద్ధవ్ తనకు పార్టీకి ద్రోహం చేయొద్దన్నారు ఏదైనా ఉంటే ఏక్నాథ్ షిండే ముంబై వచ్చి నేరుగా తనతో మాట్లాడాలన్నారు
बाळासाहेबांच्या नंतरची शिवसेना होती आणि त्याच्यानंतरची आतापर्यंतची वाटचाल म्हणजे मग मी आता गेली अडीच वर्ष मी स्वतः मुख्यमंत्री आहे. माझ्यासोबत पहिल्या आणि आताच्या मंत्रिमंडळातले जे काही सहकारी आहेत ते सुद्धा त्याच बाळासाहेबांच्या शिवसेनेतले सहकारी आहेत. म्हणजेच काय की पहिल्या प्रथम शिवसेना हिंदुत्व शिवसेना कोणाची शिवसेनेने हिंदुत्व सोडले का शिवसेना बाळासाहेबांची राहिली नाही का मग आम्हाला ती बाळासाहेबांची शिवसेना पाहिजे मग मधल्या काळामध्ये जे काही सगळं मिळालं ते बाळासाहेबांनंतरच्या शिवसेनेने दिलं हे मी म्हणेन कृपा करून लक्षात ठेवा. मग आता मुद्दा काय आहे की सध्या राज्यामध्ये काय चाललेलं आहे आपल्याला सर्वांना कल्पना आहे की शिवसेनेचे काही आमदार गायब अमुक गायब तमुक गायब गेले कुठे पहिले सुरतला गेले त्याच्यानंतर आता म्हणतात गुवाहाटीला गेले आता त्यातल्या काही आमदारांचे आपल्याला फोन येत आहेत आम्हाला इकडे आणलं गेले आम्हाला परत यायचं आहे आपल्यामध्ये इथे असलेल्या आमदारांना काही फोन येत आहेत मला त्याच्यामध्ये जायचंच नाही आहे. हे जे माझं मनोगत आहे ती मी अवघ्या 5 मिनिटात संपवणार आहे आणि ते एवढ्यासाठी की काल परवा जी आपली एक निवडणूक झाली विधान परिषदेची त्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आदल्या दिवशी हॉटेलमध्ये सगळे आपले आमदार होते मी तिकडे गेलो आणि म्हटली काय परिस्थिती ही कोणती लोकशाही ज्यांना आपण आपलं मानतो शिवसैनिक मरवर मारतात राबतात निवडून देतात जनता सुद्धा शिवसेनेच्या विचारावरती विश्वास ठेवून त्यांना निवडून देते आणि आपली माणसं ह्यांना सुद्धा आपल्याला एकत्र ठेवावं लागतात का अरे हा कुठे गेला बघा तो कुठे गेला बघा मग मध्येच कोणतरी गायब होतो कुठे गेला होता नाही मी जरा बाथरूमला गेलो होतो म्हणजे बाथरूमला गेला तरी संशय म्हणजे बाथरूमला म्हणजे असं म्हणतात की शंका ठीक आहे पण लघु शंकेला गेला तरी शंका ही कुठली लोकशाही ही अशी लोकशाही काय मला आवडणारी आणि पटणार नाही आणि मला वाटतं बाळासाहेबांनाही पटत नव्हतं आणि आपल्यालाही पटणार नाहीये. मला एक मुद्दा काय सांगायचा आहे की मला कशा మహారాష్ట్ర రాజకీయాలు ఉత్కంఠ రేపుతున్నాయి. రాజీనామాకు సిద్ధమని ఉద్ధవ్ ఠాక్రే తెలిపారు. శివసేనది ఎప్పుడూ హిందుత్వ నినాదమేనన్నారు. శివసేనని హిందుత్వాన్ని ఎవరూ వేరు చేయలేరని తెలిపారు. ఎమ్మెల్యేల్లో ఒక్కరైనా తాను ముఖ్యమంత్రిగా ఉండొద్దని అంటే రాజీనామా చేయడానికి సిద్ధంగా ఉన్నానని మహారాష్ట్ర సీఎం ఉద్ధవ్ ఠాక్రే అన్నారు. తన తర్వాత శివ సైనికుడు ముఖ్యమంత్రి అయితే సంతోషిస్తానన్నారు. తిరుగుబాటు ఎమ్మెల్యేల పట్ల ఆగ్రహాన్ని వ్యక్తం చేసిన ఉద్ధవ్ తనకు పార్టీకి ద్రోహం చేయొద్దన్నారు. ఏదైనా ఉంటే ఏక్నాథ్ షిండే ముంబై వచ్చి నేరుగా తనతో మాట్లాడాలన్నారు. शिवसेना बाळासाहेबांच्या नंतरची शिवसेना होती आणि त्याच्यानंतरची आतापर्यंतची वाटचाल म्हणजे मग मी आता गेली 2.5 वर्ष मी स्वतः मुख्यमंत्री आहे. माझ्यासोबत पहिल्या आणि आताच्या मंत्रिमंडळातले जे काही सहकारी आहेत ते सुद्धा त्याच बाळासाहेबांच्या शिवसेनेतले सहकारी आहेत. म्हणजेच काय की पहिल्या प्रथम शिवसेना हिंदुत्व शिवसेना कोणाची शिवसेनेने हिंदुत्व सोडले का शिवसेना बाळासाहेबांची राहिली नाही का मग आम्हाला ती बाळासाहेबांची शिवसेना पाहिजे मग मधल्या काळामध्ये जे काही सगळं मिळालं ते बाळासाहेबांनंतरच्या शिवसेनेने दिलं हे
मी म्हणेन कृपा करून लक्षात ठेवा।